नमस्कार मित्रांनो, आपण आत्ताच काय झालं, डिझेल घेऊन आलो. जी सी वाल्याने सांगितलं दा जे डिझेल लागतंय, 10 लिटर डिझेल आणलं आहे आपण. आता काय झालंय पण जी सी बी वालाच का होईतोय, काय माहिती ड्रायव्हर गेलेला आहे श्रीगोंद्याला. तर आता बघू आपण वाट, आता बाकीचं आपल्याला तर काय आहे. बघा डिझेल आणलेलं आहे, 20-20 लिटर डिझेल आणलंय. आता आपलं त्या जे सी बी वाचूनच काय झालंय, काम खोळू म्हणून बसलंय. तर बघू आता, आज डिझेल तर आणून ठेवलंय म्हणलं तर जी सी बी तर येईनच. आपल्याला झाकणं टाकल्याशिवाय तर पर्याय नाही, का तर वा झाकणं टाकली तर हे आपलं बाकीचं काम पुढचं चालू होईन. ही काम आपलं चालू होईन. तर काय मग आता तुमचं दाजी, आज तुम्हाला तर माहितीच आहे, तुमच्या दाजीचं हिवळू तर रोज कामातच असत्यात, रोज कष्ट करताना जास्त्यात. तुमच्या दाजीला आज काहीच काम नाही, पण चला म्हणलं आज भाऊ बहिणींसाठी हिडिओ बनवून टाकावा. आणि आता काल आपण एक हिडिओ बनवून टाकला होता बोगस हिडिओ म्हणून. तसं तर म्हणा गेलं तर तुमच्या दाजीच्या हिडिओमध्ये काहीच नसतं. काय झालं आहे भावांना बहिणींना, आपल्याला जर काम नसलं ना की करमतच नाही अजिबात. आज काय भकास भकास वाटतंय, कारण काय तुमच्या दाजीने सगळीच कामं उरकून बसले आणि काम नसल्यामुळं मग काय आज डोकंच चालणार, काय करावं काय नाही, काय करावं काय नाही. आणि काल आपण एक हिडिओ टाकला होता तर बऱ्याच भाऊ बहिणींचं धन्यवाद की दाजी तुम्ही असे वाईट कमेंट जे करतायत त्यांच्याकडं लक्ष देऊ नका. धन्यवाद सगळ्यांचंच की आपण काय नाही लक्ष देणार त्यांच्याकडं. पण काल आता कसं आहे, त्या दीपा पाटील दादांची त्यांच्याबद्दलच आपण हिडिओ बनवून टाकला होता. तर त्यांचं काय म्हणणं आहे की दाजी मी इथून मागं भरपूर चांगला कमेंट केला, आपल्याला रिप्लाय नाही आला. तर एक वाईट कमेंट केली तर आपल्याला लगेच त्याच्यावर हिडिओच बनवला गेला. तर काय का दादा, काय होतं की तुम्ही तर तुमच्या दाजीचं हिडिओ पाहता, असं काय बोगसमध्ये हिडिओ नसतं तर आपलं तुमचं दाजी 24 तास कामातच आहे. आणि 24 तास कामातच आपलं हिडिओ असतात, असं काय नसतं बसून आपलं हिडिओ नसतात, कुठं काय न काय नसतात काय नसतं. आणि काय होतं की आता मला बी वाटतं की आपल्या बहीण भावांना रोज काहीतरी नवीन नवीन पाहिजे हिडिओमध्ये, काहीतरी उत्साह पाहिजे, काहीतरी कॉमेडी पाहिजे, की जेणेकरून आपले बहीण भाऊ हसून खेळून दाजीचं हिडिओ पाहणार. आणि तसं तर तुमचं दाजी तर 100% तुमच्यासाठी प्रयत्न करणार, इथं पुढं चांगले चांगले हिडिओ बनवून टाकायचा प्रयत्न करणार तुम्हाला. आता तरी बी एका ताईची कमेंट आली, प्रिया ताईची, आता ते म्हणत आहेत तुम्हाला यूट्यूबचं पैसे मिळतात. ताई काय झालं आहे माहिती का, सगळ्यात बोगस म्हणलं तर दाजीचं हिडिओ आहेत. आणि ताई तुम्ही तर तुमच्या दाजीचं हिडिओ पाहताय, तुमच्या दाजीच्या हिडिओमध्ये काहीच नसतं. आता तुम्हाला सांगतो बाकीचे सारखं काय आपल्याला पेमेंट नाही आहे यूट्यूबवर. आणि जर पेमेंट असतं तुमच्या दाजीला तर दाजीने नक्कीच दिवसातून 4-5 हिडिओ टाकलं असतं. तुम्हाला सांगतो भावांना बहिणीनं, मी जर इकडं तिकडं जर कामाला गेलो तर तुम्हाला सांगतो मला 500 रुपये हजेरी कोणी देते, 15,000 रुपये महिना देते डायरेक्टच. आणि आपण तसं असं काय नाही, आता एक घराचं काम चाललं आहे म्हणून तुमचं दाजी घरी येतं. आपण साधा भाजीपाल्याचा बिझनेस केला, समजा आता ही जाऊ द्या घराचं काम झालं नाही या महिन्यात आपलं पूर्ण, की आपण परत भाजीपाल्याचा बिझनेस चालू करणारच येतं. आणि कसं आहे, आपण काय निव्वळ पैशासाठी काय यूट्यूब चॅनल तुमच्या दाजीने खोललं नाही की आपल्याला भरपूर त्याच्यावर इन्कम व्हावा बा यूट्यूब चॅनलवर, शिव तुमच्या दाजीचा हेतू नाही. आपले जी बहीण भाऊ आपले रोज हिडिओ पाहतात तुमच्या दाजीचं, खास त्यांच्यासाठी आपण हिडिओ बनवून टाकतो आहे. आणि ती बी तुम्ही बघतच असता तुमच्या दाजीचं हिडिओ, दिवसातून फक्त 1 किंवा 2 हिडिओ येतात. ती बी खावा कामातून वेळ मिळणं असं, 3-4 हिडिओ असतात, काही वेळेस संध्याकाळचं हिडिओ असतात तुमच्या दाजीचं. हा जर तुमच्या दाजीला लई जर पेमेंट मिळत असतं तर नक्की सकाळपासून हिडिओ तुमच्या दाजीचं आलं असतं. काय बी कॉमेडी केली असती, काय बी दाजीने काय बी तुम्हाला हिडिओ बनवून टाकले असते, हां. पण ते आपल्याला तसलं जमत नाही तुम्हाला सांगतो. चला आता तो बऱ्याच भाऊ बहिणींचं तुमच्या दाजीने निर्णय घेतला की चांगलं नवीन नवीन तुम्हाला हिडिओ बनवून टाकण्याचा तुमचं दाजी प्रयत्न करणार हिदून पुढं. आणि कसं आहे, आता दीपदादा म्हणतात की रिप्लाय देत नाही दाजी तुम्ही,
काय होत आहे दादा की तुमचं दा जे आहे ना 24 तास कामात असतंय, 24 तास कामात असतंय. आता आज काय तुमच्या दाजीला काम नाही म्हणून जरा बसलंय, ती बी GCB ची वाट बघत डीजेला आणून ठेवलंय. GCB कवा येईन आणि माझं पूर्ण कधी काम होईन मी ह्याच्या ह्याच वाट बघून, कारण आपलं पुढचं काम कधी चालू होईन ह्याचीच वाट बघून आहे तुमचं दाजी. बोगसमध्ये असं बसून नाही काय आहे, प्रत्येक माणसाच्या डोक्यात काही ना काही काही ना काही गणगण चालू असते, टेन्शन चालू असतं. आता मला वाटतं की ही आपलं लवकर पटसरी काम लवकर होऊन बाकीच्या कामाला बिझनेसला आपलं भाजीपाल्याला मोकळं होईन ही डोक्यात आहे तुमच्या दाजीच्या, बाकीचं काय नाही भावांनो बहिणींनो. आणि आता मी एक ठरवलं आहे, काय होतं आपल्याला रिप्लाय देत नाही देता येतच नाही, 24 तास तुमचं दाजी कामात असतं, तरी बी जेवढं होईन तेवढं होईन तुमचं दाजी ना तुम्हाला आता कमेंटमध्ये प्रत्येक कमेंटला रिप्लाय देणार. पण जो भाऊ बहीण जर तुमच्या दाजीला वाईट कमेंट आली तर त्याला तुमचं दाजी अजिबात इथून पुढं रिप्लाय देणार नाही. चला तर भावांनो बहिणींनो, आता तुमचं दाजी GCB ची वाट बघतंय, डीजेल आणून ठेवलेलं आहे. चला बाय बाय, तोपर्यंत या सगळ्यांनी काळजी, बाय बाय.